मणिपूर येथील हिंसाचार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. येथे तात्काळ अत्याचार थांबवण्यात यावेत, पीडित भगिनींना न्याय देण्यात यावा व राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आजच्या आंदोलनात रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे नेते लुकस केदारी यांनी केली आहे. रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे नेते लुकस केदारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जोशी, ख्रिश्चन फोरमचे पास्टर केळकर, नॅशनल कॉन्फरन्स मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डांबाळे, अँटोन कदम, जॉन मांतोडे, फादर रॉबिन मांतोडे, झुबेर मेनमन, प्रमोद पारधे, फेबियन सॅमसन, जॉन फर्नांडिस, माजी नगरसेविका अश्विनीताई लांडगे, रतन ब्राह्मणे, अलिस लोबो, प्रवीण मठायू यासह पुणे शहरातील विविध पक्ष संघटना व कार्यकर्ते तसेच ख्रिश्चन समाजातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केदारी म्हणाले की मितेई जमावाच्या भीषण जाळपोळी व एकसारख्या हल्ल्यांमुळे कुकींचे जीवन आणि मालमत्तेचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. मृतांची संख्या शेकड्यात पोहोचलेली आहे तर 200 वर गावे वस्त्या वसाहती उद्ध्वस्त झालेली आहेत. शेकडो कुकी लोक जखमी झाले असून 230 वर चर्चेस उद्ध्वस्त झाली आहेत. 2700 वर घरे जाळली गेली. ही घटना लक्षात घेता आम्ही मणिपूर सरकारच्या निष्क्रियतेचा तीव्र शब्दात निषेध करतो. भगिनींना विवस्त्र करून अत्याचार व धिंड काढली गेली हा भारत देशाच्या संस्कृतीचा अपमान आहे. अशा प्रकारे कायदा सुविधा शाबूत ठेवण्यात मणिपूर सरकार अपयशी ठरले आहे. त्याला बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा मागण्या रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत केदारी यांनी केली आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की मणिपूर या ठिकाणी जी काही हृदयद्रावक घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी ज्या ठिकाणी मणिपूरमध्ये आपल्या ज्या भगिनींना निवस्त्र करून त्यांची धिंड त्या ठिकाणी काढण्यात आली, ही जी गोष्ट आहे ती कुठलीही जाती धर्माच्या बाजूने नव्हे तर ती एक अत्यंत अमानवीय अशी घटना आहे. आणि ह्या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही रिजनल ख्रिश्चन सोसायटी, सर्व समविचारी पक्षाचे राजकीय नेते, साहित्यिक, समाजसुधारक असे आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि या ठिकाणी आम्हाला सरकारला सांगायचं आहे की गेल्या 3 पासून म्हणजे कालपर्यंत 75 पूर्ण झालेले असताना देशाचे सर्वोच्च गृहमंत्री माननीय अमित शहाजी त्या ठिकाणी गेलेले असताना देखील 75 सातत्याने हा हिंसाचार चाललेला आहे. परंतु तो हिंसाचार तर चाललाच होता, परंतु जो काही काल व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसारित झाला तो व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर मात्र सर्वांच्या हृदयाला अत्यंत दुःख झालेलं आहे. आपल्याला हे लक्षात येते की भारत वर्षाची जी संस्कृती आहे, जे वसुधैव कुटुंब अतिथी देव भव आणि सर्वांना सामावून घेण्याची जी कल्पना आहे त्या कल्पनेला कुठेतरी सुरुंग लागलेला दिसतो. महात्मा गांधीजींचा देश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेलं संविधान असं सर्व काही असताना या ठिकाणी एकात्मतेचं एक भंग झालेला आहे. आणि या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी सर्व जाती धर्मातले लोक या ठिकाणी माझे बंधू भिगाने आलेले आहेत. आणि सरकारला आमचा इशारा आहे की ज्या नराधमांनी या गोष्टी घडून आणलेल्या आहेत त्यांना तुम्ही योग्य न्याय द्या. तोपर्यंत हे आंदोलन पूर्ण भारतामध्ये चालू राहील. आम्ही थांबणार नाही. शांततेच्या मार्गानं, निषेधाच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं या गोष्टी आमच्या अशा चालू राहतील.